शिवशक्ती कडाव, त्याचबरोबर केतनजी गावडे यांच्या वतीनं जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही कडाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. ऑनगोईंग मॅच कडे आपण वळूयात. एस पी सातबारा लेजंड्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये या आजच्या दिवसामधील सर्वात यशस्वी संघ गार्गी रुद्र इलेव्हन या टीम मध्ये. वेलकम ऑल. पहिलाच बॉल, ओ जेलची शक्यता रन आउट. दोन्ही चान्सेस बनल्या होत्या पहिल्याच बॉल मध्ये. बाटचा चेहरा किती लवकर क्लोज केला. ऍक्शन रिप्ले पाहूयात. या बॉल सहमसाई एम टी सी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पर राऊंड द स्टम्प्स ना बॉल डिलिव्हर्ड केला. बाटचा चेहरा फार लवकर क्लोज केला. वरच्या बाजूला लागला होता मिड ऑफला. क्षेत्ररक्षक अनिकेत देवगरे त्या ठिकाणी होते. त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला चेंडू. धोक्यामध्ये होते विकेट सुयो गायकवाडची. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप पॉपिंग क्रीजचा डीपमध्ये जाऊन विकेटचा चांगला वापर या ठिकाणी करतात. उद्याच्या दिवसामध्ये बरेचसे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मनीष मिनमिने उद्याच्या दिवसामध्ये, विशाल पोकरकर मॅन इन फॉर्म, कडावचा बक्का सुरू. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन दिसेल. रोहित पवार यांच्या विपक्षामध्ये त्यांचा पहिला सामना. हो खोदून काढलाय मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफला खेळाडूत. प्रोटेक्शन डीपमध्ये डीजे एजे यांचं विशेष कौतुक करूयात. मॉनिटर आल्याच्या नंतर त्या एक चांगल्या लेअरमध्ये आले डीजे एजे. थँक्यू सो मच. उद्याच्या दिवसामध्ये आपण बरेचसे खेळाडू इन ऍक्शन पाहणार आहोत. आज एक सुयोग गायकवाड, एक विक्रांत, असे तीन चार खेळाडू वगळतात सर्व ज्युनियर खेळाडू खेळलेले प्रॉपर प्लेइंग इलेव्हन जे शिवशक्ती कडाव संघाचे त्यामधील खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ऐका पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग करत असताना आकाश संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 वरती. पहिलं षटक 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. थोडासा शांततेने खेळत असताना राऊंड द स्टम्स बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका स्क्वेअर कट करता डीप मध्ये जाऊन बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. आकाश बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये सुवे गायकवाडच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 6. पहिलं षटक. लोवा फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राय बॉल सीमा पार. सुवे गायकवाडच्या बॅटमधून दर्जेदार फटका. ब्युटिफुल स्ट्रोक चालला बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. हा महाराष्ट्राची राजधानी रायगडामध्ये जन्माला आलो याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि याच स्वराज्याच्या राजधानी रायगडामध्ये सौंदर्याच्या कुशीमध्ये वसलेलं हे कडाव कर्जत गाव आणि त्या गावामध्ये चालू असलेला गावाचा सर्व आजी माझे खेळाडू इन ॲक्शन आपल्याला दिसत असताना कडाव प्रीमियर लीगमध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. केतनजी गावडे यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वतः संघ मालक टीम ओनर विश्वादा बोराडे बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल गुड लेंथवरती पीच झाला. आडवा बॅटनं सॉफ्ट हँडली टर्न केला मिडविकेटला. पहिली रन वेगानं पूर्ण झाली. एस पी 7-12 लेजंड्सचा संघ 1-2 रनला कमी महत्त्व देतो. चौकार षटकारांची भाषा बोलणं त्यांना माहिती आहे. हवाई हल्ले करणं त्यांना माहिती आहे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग सुयोग गायकवाडची राहिली आहे. गार्गी रुद्र इलेव्हन संघाकडून स्वतः संघ मालक बॉलिंग मार्कवरती. कॅप्टन विक्रांत चांगल्या टचमध्ये.
पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकीय पारी, सेकंड मॅचमध्ये 32, आता तिसऱ्या मॅचमध्ये प्रथमदा फिल्डिंग करतात. खोदून काढलाय हा फेवरेट स्ट्रोक आहे सूर्य गायकवाडचा हेलिकॉप्टर लुक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टोकलाय, भव्य षटकार. षटकार आला सुयोगच्या बॅट मधून, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉट बियाइंड साठी लाऊड अपील. चला दोन्ही पंचांकडून सपशेल नकारीतून आलेल्या कदाचित अपील तंत्राचा वापर, कारण सर्व सिनियर जास्तीचे खेळाडू आपण पाहत आहोत. सचिन शेटगर, त्यानंतर अशरफ शेख यांना चांगलं माहिती आहे, त्यानंतर विश्व आदा यांच्या वतीनं अपील, यांना माहिती आहे प्रेशर कसं टाकायचं अंपायर्सवरती. कदाचित त्याचाच प्रयत्न असावी, स्ट्रॅटेजीचा भाग असावा. हो आता नक्की लागली होती एज, एक टप्पा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, चांगला बॉल डॉट आला, टीमची धावत संख्या जाऊन पोचलेली होती 17 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये विश्व आदा बॉलिंग करत असताना सेकंड ओव्हरमध्ये सुयोगला शांत ठेवण्यामध्ये ते आत्तापर्यंत तरी यशस्वी ठरलेले आहेत. टीमची टोटल 17. ओ एज अँड टेकन, मस्ट नीडेड ब्रेक थ्रू, पहिलीच विकेट मैदानाच्या बाहेर, कॅप्टन सूर्य गायकवाडीतून बाद झाला, प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर, कॅप्टन डिपार्ट्स. चक्रीवादळ आलं होतं नुकत्याच मैदानामध्ये, सुयोग बाद झालेत. प्रेशर, एक अपील केल्याच्या नंतरचा हा प्रेशर बनला, डॉट बॉल, सेकंड बॉल डॉट आला आणि त्यानंतर विशू दादा बोराडे याने टाकलेला चेंडू घात करून गेला आहे SP सातबारा लेजंड संघाचा कर्णधार सुयोगचा. धावत संख्या जाऊन पोचलेली ती 17, एक गडी बाद 17 for 1. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलेत, व्ही मध्ये डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या इथून जाऊन पोचलेली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 for 1, 17-1 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला थोडं फास्ट काढा, लगेचच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. आता त्याने चर्चा करत आलेलो कर्जत तालुक्यामधून एकमेव संघ जो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खेळला, त्यानंतर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या स्पर्धेमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून शिवशक्ती कडाव संघाची ओळख राहिलेली आहे. कर्जत तालुक्यावरती त्यांचा दबदबा राहिलेला आहे आणि या दबदबा सहजतेने होत नसतं. या दबदबा निर्माण करण्यासाठी दरवर्षी तुम्हाला काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च करावं लागतं. प्रत्येक वर्षामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट लागते, प्रत्येक वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा टॅग लागतो, कारण हा कडाव नगरीचं क्रिकेट हे कधीच थांबत नसतं. 12 महिने 24/7 कडाव नगरीचं चाळत राहिलेलं, मग उन्हाळा असू द्यात, पावसाळा असू द्यात किंवा हिवाळा असू द्यात, हे कडाव नगरीचं क्रिकेट कधीच थांबलेलं नाही आहे. ओ लॉफ केला, व्हॉट अ शॉट, समोर उडवला, आज अ रो, आज अ स्वीप, डाऊन द ग्राउंड, फलंदाज हर्षद कडवच्या बॅटमधून हा भव्य षटकार. थोडं थांबा, मॅच थांबवा थोडे. षटकार आला हर्षद केडव, जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, कदाचित पहिल्या बॉलवर आक्रमण, सेकंड बॉलवरती देखील हिट खेळण्याचा प्रयत्न कदाचित करणं गरजेचं होतं का, कारण सुयोग बाद झाला त्या कारणासह कदाचित रन आल्याच्या नंतर सेन्सिबली पुश करण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त कॉन्फिडंट फटका आपण पाहिला हार्दिकच्या बॅटमधून, हर्षदच्या बॅटमधून. संघाची धावत संख्या 23, अंतिमचे 4 बॉल या ओव्हर मधले. कॅप्टन विक्रांत बॅकफुटला जाऊन शॉर्ट थर्ड मॅन मधून काढला, आणखीन एक जबरदस्त फटका, विथ द टाइम स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, वेंट फॉर 4 इन टू द फॅन, चौकार.
गोलंदाजाच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 27 वरती. अंतिमचे तीन बॉल मी मागाशी देखील जसा उल्लेख केला, तर सेनाला जर तुम्हाला हरवायचं, समोरच्या संघाला जर हरवायचा, सेनापतीवरती आक्रमण करा. सेना आपोआप पडते. हाओ, आणखीन एक जबरदस्त फटका. शक्तीने नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं. वेगावरती दिलेला खल आत्महत्येने उत्तर. आणखीन एक चार. एक चौकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 31 वरती. अंतिमचे दोन बॉल बॅकफुटला जाऊन त्याच चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला आतामध्ये पकडला बॉल. फक्त एक रन एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 32 वरती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32. अंतिमचा एक बॉल या ओव्हर मधला. कॅप्टन विक्रांत बॉलिंग करतात. आता स्ट्रायकिंग एंडला अजय पवार. समोर खेळलेत व्ही मध्ये क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल, अजय पवारचा वार. बॉल चालला सीमा पार. मिळतायत धावा या बॉल वरती 6. पहिल्या ओव्हर पासून केलं आक्रमण, तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-38 वर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38. 3 ओव्हर नंतर हा फटका लॉफ केलाय विक्रांत. जबरदस्त फिल्डिंग. बॅकअप नाहीये. लॉंग ऑफला चौकार. 4 धावा या बॉल वरती मिळतात. चांगला फटका होता फलंदाज हर्षदचा. आता तापला मैदानाच्या आतमध्ये हर्षद. 2 मॅच शांत होता आणि या चौकार आला. 4 मदतीने संघाची धावसंख्या 42-42 धावा. 4th ओव्हर मध्ये विश्व बोराडे बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 4. पाठीमागे मिस्टेक विकेट किपर कडून. एकच रन या बॉल वरती मिळते. 1 मदतीने 43 धावा. सन्माननीय दिनेश सांगळे साहेबांना विनंती की आपण सन्मानानं आमच्या वासपेठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं कडाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. 43 ओव्हर नंबर 4. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करत असताना बॅकफुट पंच. एक रन पूर्ण झाले. हर्षद स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये इंटरेस्टेड. फक्त एक रन या बॉलवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 44 वरती. असे काहीसे खेळाडू आहेत कडाव नगरीमध्ये. म्हणूनच मी मागाशी देखील सांगितलं की शिवशक्ती कडाव बनाम उर्वरित कडाव या दोन संघांमध्ये शो मॅच झाली तरी हरकत नाही आहे. चांगली मॅच रंगेल. प्रॉपर प्लेइंग 11 शिवशक्ती कडावशी आणि त्यानंतर जे उर्वरित खेळाडू आहेत त्यामधील 12 संघ आहेत. 12 संघांमध्ये 11 खेळाडू. ओ, डिफेन्स करायचं होतं. बॅकफुटला जाऊन टर्न करायचं होतं. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणं गरजेचं आहे. 22 माध्यमातून मिळतात या धावाच्या.
बऱ्याच गडी गमावलं ही महत्वाची गोष्ट आहे. अंतिम चेंडू फुल टॉस उचलला आणि त्याला पाठवला वायडिश लॉंगॉनला. खेळाडू डाऊन द बॉल झेल त्याने स्वीकारली. फलंदाज बाद अजय पवारच्या पारीचा झाला आणि दुसरा मोठा. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49 for 2 49-2. आता मैदानाच्या आतमध्ये आनंद पवाळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक 49 या ओव्हरमध्ये किमान 12 ते 15 60-62 टार्गेट कदाचित फायदेशीर ठरेल कारण चांगली बॅटिंग लाईन अप आहे. गार्गी रुद्र 11 या संघाची बोलत आहे. पहिलाच बॉल लॉफ केला लॉंगॉनच्या दिशेनं आक्रमण भव्य स्वागत. पहिल्याच बॉल वरती ठोकला हा मोठा षटकार. धावपटलावरती अंतिमचे 3 बॉल आता बाकी राहिले. अंतिमचे 3 बॉल आता उर्वरित बाकी आहेत. नो बॉल कदाचित पंचांचा इशारा. नो बॉल आणि स्क्वेअर लेगला षटकार. बॉल बॉल द्या. कधी हरवला तर नवीन बॉल असे आयोजकांची सूचना. 7 धावा या बॉल वरती मिळतात आणि 7 मदतीनं 63 धावा धावपटलावरती आहेत. 63
मैदानाच्या आतमध्ये उदय अडाव हे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे दोन बॉल बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या हे जाऊन पोहोचलेले 63 वर. टॉप एज लागली आहे पाठीमागे. फाईन लेगला बॉल टर्न होत असताना आणि बघता बघता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज चौकार. गोल्ड तिसरा पर्वाचे ओल्डीज गोल्ड खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पहिल्याच बॉल वरती हा चौकार. चौथ्या पर्वामध्ये नरेशजी गायकवाड हे ठरले होते ओल्डीज गोल्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न जेलची शक्यता. हो गुड कॅच. फलंदाज बाद सचिन चेट करत होते त्या ठिकाणी. जेल त्यानं स्वीकारली. फलंदाज बाद पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 67 या धावसंख्येवरती. विजयासाठी 68 धावसंख्येचे इथून ठेवण्यात आलेला टार्गेट. 68 चेस राऊंड करायच्या 30 बॉलमध्ये. पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण पळणार आहोत. विशाल आम्हाला माहिती पोहोचवतील. श्रीमान प्रसन्न सर प्रसन्न कुमार सर यांचं आगमन झालेलं. आपसे दरख्वास्त आहे की आपका आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए. आपका भी स्वागत है. वेलकम. वी वेलकम आवर चीफ गेस्ट मिस्टर प्रसन्न कुमार सर. मोस्ट वेलकम इन कडवा प्रीमियर लीग. आपलं सहर्ष स्वागत. 68 टार्गेट आहे. 67 बनवलं. नेक्स्ट मॅच डीकेची मॅच कधी डीके डीकेचे कव्हर ड्राईव्ह बघायचे होते परंतु शेवटच्या दिवशामध्ये. परंतु प्रसन्नजी कुमार सर यांना विनंती आहे की आपण यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. नेक्स्ट मॅच रियांश वेदांत स्टार्स वर्सेस जयमल्लास मोटर्स या दोन संघांमध्ये पुढचा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करावं. वी वेलकम मिस्टर प्रसन्न कुमार सर टू प्लीज कम इन वी आय पी डायस्क. वी वेलकम यू इन कडाव प्रीमियर लीग. मोस्ट वेलकम. पुढचा सामना आपल्याला रियांश वेदांत स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जयमल्लार मोटर्स या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. वळवात ऑन गोईंग मॅच. 68 टार्गेट आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे गार्गी रुद्रा 11 या संघाची. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन शेट गरत आणि त्यांच्यासोबत आकाश वाघमारे. बॉलिंग मार्कवरती सूर्य गायकवाड कॅप्टन. पहिलाच बॉल लेग ब्रेक टप्पा पडून बाहेर वळण घेत असताना पहिल्या चेंडूवरती डॉटनं सुरुवात. डॉट बॉल ओव्हर नंबर 1. 68 टार्गेट 30 चेंडूंमध्ये. आजच्या दिवसामधील हा 5वा सामना.
कमी गतीने बॉल पुन्हा एकदा वळण घेत असताना आणखीन एक चांगला चेंडू सुयोगचा डॉट बॉल, दोन्ही चेंडूंवरती शांत डेवळा, जबरदस्त चेंडूच्या हाताने सुयोग गायकवाड यांच्या वतीनं पहिल्याच ओव्हरमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कोलवा टापाचा चेंडू क्लीन बोल्ड, प्रॉपर सेटअप, पहिला बॉल लेग ब्रेक नंतर ऑफ ब्रेक, आता यॉर्कर प्रॉपर सेटअप बनवला, सचिन शेट घरत त्यांच्यासाठी आणि शून्य या धावसंख्येवरती परतलेत फलंदाज बाटराव. मैदानाच्या बाहेर महत्वपूर्ण धक्का, 68 टार्गेट, 68 टार्गेट चेस डाऊन करायचा. दोन मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग, फुल टॉस आहे आडवा बाटन, मिडॉनला रनआउटची शक्यता, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती थ्रो, फलंदाज बाद, मस्ट नीडेड विकेट, कॅप्टन विक्रांत बाद, महत्वपूर्ण सफलता. दोन मॅच मध्ये 80+ धावा करणारा खेळाडू आता शून्यावरती परतला आहे. मिडॉनला खेळाडू ते कॉलिंग नव्हती, दोन्ही गाड्या जर एका ट्रॅक वरती येतील तर अपघात तर निश्चितच होणार. विक्रांत परतला आहे, कॅप्टन डिपार्ट. आउट मोठं टार्गेट समोर कळलं, पुन्हा एकदा मिडॉनला, हो प्रयत्न जबरदस्त होते, वाईड इश लॉंग ऑनला नाही पोचलू पोचू शकले खेळाडू हर्षद आणि बॉल सीमापारात चौकार. चार धावा दोन गडी बाद, 4-2, दोन गडी गमावले, चार वर्दी, फ्लाइट दिले बॉल, फुल टॉस, लॉंग ऑफ आणि जवळपास लॉंग ऑन मध्ये पडलाय बॉल, चाललाय सीमा पार, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला, कॅप्टन सुयोग गायकवाडनं टाकलं पहिलं षटक, दोन महत्वपूर्ण गडी त्यानं बाद केलं, सचिन शेट गरत आणि विक्रांतला त्याने परतवलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावत संख्या जाऊन पोहोचली दोन गडी बाद 8-2. धाव संख्येची आवश्यकता, 24 बॉल आणि विजयासाठी 60. चोवीस चेंडूंमध्ये आता विजयासाठी 60 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आनंद पवाली आलेत, फिल्डिंगची विवरचना लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि बरोबर काव फेसला खेळाडू. पहिला बॉल, पहिला चेंडू एज, ओ पाठीमागे जेलची शक्यता होती, लक फॅक्टर ऑन, पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल, संघाची धावसंख्या 9 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेत, आनंद पवाळी बॉलिंग करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले, त्यानंतर थोडासा प्रेशर बनला, दोन चौकारांना प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न,
सेकंड ओव्हर मध्ये बॉल तयार होतात. पुन्हा एकदा आनंद पवाळी कमी गतीने बॉल आडवा बाटने खेळतात. शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू फक्त सिंगल एकच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. ते आतापर्यंत 68 चं टार्गेट 10 झालेत. 58 अजून बनवायच्या दुरुरीत 22 मध्ये. बोलू दे यार फुल टॉस नो बॉल पंचानं कॉल केला. इट्स अ नो बॉल बीमर. दोन धावा 1+1. नाव पुस्तकावरती धावा इथून जाऊन पोहोचलेल्या त्या 12 फ्री हिट. कदाचित सहजतेने या चेंडूवरती धावा येऊ शकला असता कारण मिडविकेट आतमध्ये. त्यानंतर काऊ फेसला खेळाडू प्लेस करण्यात आला. मिडविकेट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग फाईन लेग लॉंग लेग ओपन ठेवला होता. आडवा बॅटने हॅमर केला बेसबॉल हिट वाईड इज लॉंग ऑन सीमा पार. फ्री हिटच्या बॉल वरती फ्री हिट फटका सिक्सर. पादी राणी बंटी गुरव चला टॉस साठी या. जय मल्हार मोटर्स 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये रियांश वेदांत स्पोर्ट्स स्टार्स. रियांश वेदांत स्टार्स चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. ओव्हर द स्टम्प चेस केला स्क्वेअर कट डीप कव्हर पॉइंटला. दोन टप्पे घेत बॉल सीमा पार चौकार. हॅमर केला स्ट्रोकला फोर्सेबल फटका वाईड इज लॉंग. दिन 28 पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न प्रॉपर यॉकर आनंद पवाळ यांचा चेंडू. ओव्हर कंप्लीट झाला 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद 28 28-2 उर्वरित 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये इक्वेशन आम्ही काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत. 28 झाल्यात विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये अजून 40 धावसंख्येची गरज आहे. गरज आहे 18 बॉल मध्ये विजयासाठी 40 ची गरज आहे. आमची संपूर्ण ओमसाई MTC ची टीम लाईव्ह टेलिकास्ट करते युट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे. त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करू. 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण ही स्पर्धा
लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत अक्षय म्हात्रे अँड कंपनी. सर्वाधिक बिझी असणारी वेबसाईट कुठली असेल तर ती आहे ओमसा MTC. कर्जतमध्ये फार कमी वेळा असतात, परंतु जेव्हा जेव्हा असतात तेव्हा त्यांचा एक वेगळी झळक असते. आणि आज कडाव नगरीमध्ये ते कडाव प्रीमियर लीग इथून कव्हर करत असताना मोस्ट वेलकम. दोन ओव्हरमध्ये 28-18 40 गरज. पहिलाच बॉल बाटचा फ्लो चांगला होता, वाईट बॉल पण कॉल करत असताना एक्स्ट्रा रन. पवत अनिकेत देवगर यानं काय कानमंत्र दिला असेल तो कुठेतरी फायदेशीर ठरेल का. एक रन या बॉलवरती संघाची धावसंख्या 1 मदतीने 29, विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी, 18 चेंडूंमध्ये 39 या धावसंख्येची गरज. 39 फ्रॉम अपकमिंग 18. सुयोग लोवा फुल टॉस, आडवा बॅटनं भिंगरी शॉट, बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला स्लॉग स्वीप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला बॉल. भव्य षटकार. एकाच गावामध्ये 12 संघ आणि 12 संघामध्ये प्रत्येक टीममध्ये 13-14 स्क्वॉड बनवला आहे, 14 स्क्वॉड बनवला आहे. आणि काही खेळाडू अनसोल्ड देखील गेलेत, सगळे सोल्ड गेलेत. पुल करण्याचा प्रयत्न बॅकफूटला जाऊन डीपमध्ये प्रोटेक्शन मिडविकेटला आनंद होतोय. फक्त सिंगल 1 मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 36 या धावसंख्येवरती विजयासाठी आता 32 धावसंख्येची आवश्यकता राहिलेली आहे. उर्वरित 16 चेंडूंमध्ये 16 बॉल 32 ओव्हर नंबर 3 सुयोग ब्रेक थ्रूची एक आता इथून गरज असेल. विषादा बोराडे चांगले बॅटिंग करतात, त्याच्यासोबत चांगली साथ देतो आकाश. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याच्या नंतर लेग ब्रेक बाहेर वळण घेत असताना डॉट बॉल, चांगला बॉल इथून फेकला डॉट बॉल. नुकताच जिल्हा प्रमुख चषक तमनात येथे झाला तेव्हा शिवशक्ती कडाव संघ चॅम्पियन ठरला. 24 बॉलमध्ये त्याने 33 डिफेंड केला. चांगल्या टचमध्ये शिवशक्ती कडाव संघ समोर लाफ केला, फोर्सेबल स्ट्रोक प्रॉपर कनेक्ट झाला, लॉंग ऑनच्या वरतून बॉल पाठवला सीमा पार. आकाश वाघमरेच्या बॅटमधून हा फटका बॉल सीमा पार. संघांच्या वरतून हा 6-6 मदतीनं संघाची धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे तब्बल 42 या धावसंख्येवरती. 26 उर्वरित बनवायच्यात अजून 14 बॉलमध्ये 26 from 14. चांगले बॅटिंग आकाशकडून, प्रत्येक मॅचमध्ये एक एक सिक्का चाललेला. ओ क्लीन बोल्स, प्रॉपर टो क्रशिंग, यॉर्कर रीड करू शकले नाही, लॉफ करण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. विकेट आली आहे, आता उर्वरित 13 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 13-26 फ्रॉम अपकमिंग 13. 25 धावा बनवल्या आकाशनं. शॉर्ट आर्म पुल आळवा बाटनं, एक रन पूर्ण होत्या. सेकंडचा कॉल मिस्टेक, लगेचच दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रू. तत्पूर्वी या 2 धावा 2 मदतीनं 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 2 धावसंख्याच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या
ही जाऊन पोचलेली आहे 44 वरती. विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे 12 चेंडूंमध्ये. आता 24 धावांची गरज आहे. 12 बॉल 24. बारा बॉलचा खेळ बाकी आहे 12 चेंडूंमध्ये 24 निर्णायक सामना 12 चेंडूंमध्ये 24. हा सामना जर जिंकला गार्गे रुद्रा इलेव्हन या संघानं कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ते सरळ थेट क्वालिफाय होतील. परंतु इम्पॉर्टंट मॅच आहे, तीन सामने जिंकणारा एकमेव संघ ठरेल. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला जेलची शक्यता, खेळाडू होते डाऊन द बॉल, त्यांना बीट करून बॉल सीमा पार, क्षेत्ररक्षक होते बनले दर्शक. वाडी सॉंग ऑफ ला विषादा बोराड्यांच्या बाटमधून भव्य षटकार. तीन संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे 54 या धावसंख्येवरती. 12 मध्ये 24 करायचे होते, 2 बॉल मध्ये 10 आल्यात, आता 14 करायचे आहेत उर्वरित. आता 10 बॉलचा खेळ बाकी राहिलेला, 10 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर अनिकेत फुल टॉस पूल केला मिड विकेटला, जेलची शक्यता कॅश पकडली आहे. पंचांचा इशारा आला की पंचांकडे रेफर केलेला, थर्ड अंपायर कॉल केला एस ऑफिशियल कडून. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद. ते 24 त्यानंतर 2 बॉल वरती 10 आल्या, 10 मध्ये 14 राहिल्या होत्या. आता या बॉल वरती विकेट आले, महत्वपूर्ण विकेट, प्राइस विकेट, निर्णायक क्षणाला आलेला हा ब्रेक थ्रू. 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 14 आवश्यकता. आडवा बाटणा फटका, एक रन पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला स्ट्राइकिंग एंडला सुयोगचा थ्रू, विकेट कीपर ने गॅदर केली आहे, पंचांकडे लाऊड अपील आणि रेफर केलं थर्ड अंपायर कडे. पवत पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल. फलंदाज बाद पंचांना घोषित केला.
धावांची अजून गरज आहे. संघाची धाव संख्या ही आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. दर्शन आम्हाला माहिती पोहोचवत असताना 54 म्हणल्यात विजयासाठी 8 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 55 झाल्यात 8 बॉल मध्ये 13 गरज आहे. लॉफ करतायत लॉंगॉनला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज आणखीन एक बाद. आधी विकेट मिड विकेटला विश्वादा बोरडे यांची. त्यानंतर रन आउट झाला कुशल आणि इथे लॉंगॉनला जेल देऊन आणखीन एक फलंदाज ओमकार परतलाय. आता 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. चालू डगआउट मध्ये की समोरच्या संघाकडे पाचवा बॉलर नाहीये, पाचवा बॉलर नाहीये. तर या ओव्हर मध्ये 3 विकेट गेलेत. फायदा खेळ बाकी. आता 7 बॉल मध्ये 13 आवश्यकता. होल ऑफ करण्याचा प्रयत्न पाठीमागे. सुयोग क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आज विकेट कीपर डॉट बॉल. मॅच आता पुन्हा एकदा बनलेली आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 6 चेंडूंमध्ये आता 13 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 24 बनवायच्या होत्या. 2 बॉल मध्ये 10 आल्या. 10 मध्ये 14 राहिल्या होत्या. आता 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 13. सहा बॉल आणि 13. हर्षल दुगड यांना विनंती की पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. चला चला टॉस करून घ्या. 6 बॉल आणि विजयासाठी 13 बनवायच्यात. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जिंकलेल्या संघाला 2 गुण दिले जातील. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13. पहिलाच बॉल आडवा पाटणं हा प्रहार. पहिली सिंगल वेगानं पूर्ण मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक आनंद थ्रो झालाय विकेट किपर एंडला. तत्पूर्वी 2 धावा. 6 चेंडूंमध्ये 13 बनवायचे होत्या. पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात. आता 5 बॉलमध्ये 11. कडाव प्रीमियर लीगचे चित्त थरारक सामना तुम्ही एन्जॉय करत असताना आजच्या दिवसामधील ही 5वी मॅच. 4 मॅचेस बॅटिंग करत असताना धावा डिफेंड झालेल्या आहेत. परंतु 5व्या मॅचमध्ये कदाचित या धाव संख्येचं रूपांतर होताना पाहायला मिळेल. स्ट्रॅटर्जीचं रूपांतर होताना पाहायला मिळेल. कदाचित या 5व्या सामन्यामध्ये धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळतील का. पाहूयात कॅप्टन सुयोग गायकवाड कशा प्रकारची रणनीती आपल्या संघासाठी आखतात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये आता 13 धावांची आवश्यकता. महत्त्वपूर्ण सामना खास करून गार्गी रुद्र 11 या संघासाठी. ते जिंकले तर थेट क्वालिफाय होतील. परंतु हार नाहीये मंजूर इथे SP 11 या संघाला. आडवा पाटणं फटका. प्रॉपर कनेक्ट झालाय. चाललाय बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वपूर्ण चेंडूवरती मोठा षटकार. आलाय 6 मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. 63 वरती विजयासाठी आता 4 बॉल बाकी आहे. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. SP 7-12 11 त्यांच्या विपक्षामध्ये गार्गी रुद्र 11. टॉप एज
पाठीमागे ओ कॅच पकडले फलंदाज बाद. मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट, अजून एक रोमांचक मोड मध्ये मॅच येऊन पोहोचलेली आहे. चार बॉल मध्ये पाच करायचे होते विकेट डाऊन, आता तीन मध्ये पाच. विजयासाठी 13 बनवायचे होत्या. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसऱ्या बॉलवरती विकेट. तीन बॉलमध्ये आता विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. लगेचच पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. SP11 SP712 लेजंड्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये गार्गी रुद्र 11 या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. महत्त्वपूर्ण मॅच. तीन बॉलमध्ये आता 5 धावसंख्येची गरज आहे. काय जबरदस्त सामना रंगलेला. तीन बॉल आणि आता विजयासाठी 5. कहते पतझड़ के बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते, वैसे ही कठिनाई से बिना अच्छे दिन नहीं आते. अड़वा पाटना फटका. तीन मध्य पास कराया. मिडविकेट ला बॉल, क्षेत्ररक्षक पोचले. सोडला बॉल सूर्य कड़े चेंडू चालला. बॉल सेंडला नवे तर विकेट कीपर एंडला. हा झालेला थ्रो. या बॉल वरती 2 धावा. 3 मध्ये 5 करायच्या होत्या, 2 आल्यात. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. तीन बॉल मध्ये 5 करायचे होते, आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरी टीम की भी वाट है. 2 बॉल 3 आफ्टर कवर पॉइंटला. जेल स्वीकार लिए फलंदाज बाद. आता 1 मध्ये 3. ओव्हर मध्ये बॉल कमी होता, त्याचा फायदा कदाचित उचलणं गरजेचं होतं, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी अंतिम ओव्हर मध्ये अजयने केलेली आहे. 1 बॉल आता विजयासाठी 3 धावांची गरज राहिलेली आहे. कडाव प्रीमियर लीग सामन्याचा आनंद तुम्ही घेत असताना चित्तदरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 1 बॉल आता 3 धावसंख्येची गरज. कुणाल शिंदे यांच्या वतीनं शेवटच्या बॉलवरती जर चौकार आला अशरफ शेख यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. कुणाल शिंदे यांच्या वतीनं 1 बॉल 3 धावा. जबरदस्त सामना. कंपल्सरी चेसिंग. जब तक ना सफल हो चेन की नींद को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मॅच इथून जिंकलेली आहे. SP712 लेजंड्स या संघानं अभिनंदन.